नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें। कोरोनावर सध्या तरी एकच उपाय आहे, तो म्हणजे कोरोना प्रतिबंधित लस। दुर्दैवाने लस पुरवठा कमी होत असल्याने मनपा रुग्णालयात लस मिळत नाही आणि मिळाली तरी खूप वेळ लागतो। त्यातच 18 ते 14 वयोगटातील लोकांना मनपा रुग्णालयात लस देण्याची अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही आणि खासगी ठिकाणी लस घेणे सामान्य जनांना परवडत नाही। हीच समस्या ओळखून माजी नगरसेवक तथा युवा शिवसेना नेते ममित चौगुले यांनी पुढाकार घेत मोफत लस कार्यक्रम तपस्या सोसायटी सेक्टर 10 ऐरोली येथे घेतला। याबाबत अधिक माहिती ममित चौगुले यांनी दिली। आज फ्री वैक्सीनेशन ड्राइव ठेवण्यात आले कोविड-19 ची आणि खरं बोलायला गेलं तर आदरणीय चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही आज 18 to 44 एज पर्यंत त्यांना वैक्सीन ड्राइव ठेवण्यात आली आणि आपण बघतात आहे की बरेच लोक उत्साहाने येतात सुद्धा आहे, कारण की 18 to 44 आता सध्या बाकी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अजून अवेलेबल नाही झाली आहे, तर आपण अपोलोच्या माध्यमातून प्रायव्हेटली आपण ही वॅक्सिनेशन कॅम्प ठेवण्यात आली आहे आणि ह्याचा फायदा बऱ्याच नागरिकांना होतो आहे। पण इन अ डे 800 वॅक्सिनचा तो टार्गेट आहे, म्हणजे त्याच्यावर होऊ नाही शकत म्हणून आज 800 ठेवण्यात आले आणि पुढच्या टप्प्यातही ठेवण्यात येईल। हे आत्ताच नाही निःशुल्क ठेवलेलं आहे, आम्ही ज्यावेळेस वॅक्सिन चालू झालं त्यावेळेस जे 250 रुपये हे होतं आणि नगरपालिकेत फ्री होतं, त्यावेळेस आम्ही ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी आम्ही सर्व फ्रीमध्ये दिले, पण इथंच नाही दिले। आम्ही जवळपास 10 असेल 9 असेल 8 असेल स्लममध्ये असेल आम्ही बहुतेक ठिकाणी त्यावेळेस आम्ही मोफत दिलं, पण त्यावेळेस आम्ही गाजावाजा नाही केला की आपण वॅक्सिन देतो म्हणून। त्याच्यासाठी पालकमंत्री कृष्ण देसाईल, खासदार राजनीतीचे साहेब स्वतः इनिशिएटिव्ह त्यांनी घेऊन आम्हाला इंद्रावतीमध्ये वॅक्सिन अवेलेबल उपलब्ध करून दिले होते आणि त्यावेळेस सुद्धा। आणि आता अशी परिस्थिती होती की आता जर समजा महानगरपालिकेमध्ये जर भेटत नाही आणि 18 ते 45 मधला सर्व गॅप होता तो आता चालू केला आणि बंद झाला, त्याच्यामुळे एक भीती निर्माण झालेली होती। म्हणून मी खासदार साहेबांना सांगितलं, म्हणजे खासदार साहेबांनी अपोलोवाल्यांशी बोलले आणि हे सर्व अवेलेबल करून दिलं। शेवटी एक असतं की इथं ममित चौगुले नगरसेवक आहे आणि एक जबाबदारी असते आपल्या प्रभागाची आणि ती प्रभागाची झेलायला ममित चौगुले सक्षम आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकांनी पैसे द्यावं येऊन घेऊन जावं त्याच्यापेक्षा त्यांनी त्याचं ममित चौगुले प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी हे सर्व फ्री वॅक्सिन ठेवलेलं। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट। नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज। लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार। नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर 1 चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल। नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, DSN लोणावळा चॅनल नंबर 890। नवी मुंबई आवाज, आपली आवाज।